नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9B विषय मराठी तील निरोप या कवितेचा भाग 2 या ठिकाणी अभ्यासणार आहोत. अशुभाची साऊली ही नाही पडणार येथे, अरे मीही सांगते ना जीजा लक्ष्मींशी नाते. या ठिकाणी नवीन शब्द आलेला आहे. अशुभ म्हणजे वाईट गोष्ट, सावली म्हणजे सावली किंवा छाया. एक नवीन वाक्प्रचार आलेला आहे, अशुभाची सावली पडणे म्हणजे विपरीत घडणे किंवा अमंगल घडणे. कवितेचा भावार्थ पाहूया. बाळा, तू लढायला जातो आहेस आणि लढायला जात असताना एखाद्याही अशुभ गोष्टींची, वाईट गोष्टींची एकही छाया मी तुझ्यावरती पडू देणार नाही. वीरमाता जिजामाता आणि लक्ष्मी देवी यांच्याशी माझं नातं आहे. अरे, ज्या वीरमाता जिजाबाईंनी लहानपणी शिवरायांना बाळकडू दिलं त्यामुळे ते एवढे पराक्रमी होऊ शकले आणि झाशीची राणी लक्ष्मीबाई ब्रिटिशांशी दोन हात करू शकली. पाठीशी तान बाळ घेऊन ब्रिटिशांना सडो की पडो करीत सोडलं आणि या वीरमातांनी ज्या मातीत जन्म घेतला आहे त्याच मातीत माझा जन्म झाला आहे. त्यामुळे अमंगल होईल, अशुभ होईल असं मला वाटत नाही. त्यामुळे मी तुला आनंदाने त्या ठिकाणी निरोप देत आहे. कडवे नंबर 6. तुझ्या शस्त्रांना अस्त्रांना शक्ती देईल भवानी, शिवरायांचे स्वरूप आठरवावे रणांगणी. कवितेचा भावार्थ पाहूया. तुझ्या हातात असणारे शस्त्रांना अस्त्रांना बंदुकींना माय भवानी उदंड शक्ती देणार आहे. माय भवानीचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. भवानी देवी किंवा भवानी माता म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदैवत, ज्यामुळे शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. अफजल खान सारखा व्यक्ती शिवरायांना जिंदा या मुर्दा पकडायला आलेला होता. 6.5 फूट उंचीचा मजबूत शरीराचा, ज्याचा वध करण्यासाठी शिवरायांनी काही क्षणात त्या ठिकाणी केला, कारण भवानी मातेचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी होते आणि म्हणून भवानी माता तुला शक्ती देणार आहे. आणि इतकंच नव्हे तर तू लढता लढता शिवरायांच्या त्या ठिकाणी रणांगणावरती नाम स्मरण कर. रणांगणावरती विजय तुझाच निश्चित आहे असं आई मुलाला रणांगणावरती जात असताना, निरोप देत असताना सांगत आहे. कडवे नंबर 7. धन्य करी माझी कुस एई विजयी होऊन, पुन्हा माझी हाताने दूध भात भरवीन. या ठिकाणी नवीन शब्द आलेले आहेत. कुस धन्य होणे म्हणजे जन्म सार्थकी लागणे, माझिया म्हणजे माझ्या. कवितेचा भावार्थ पाहूया. बाळा, तू रणांगणावर सीमेवर लढायला चालला आहेस. माझी पूर्ण खात्री आहे की तू जिंकून येणार आहे. एकदा का तू जिंकला की माझ्या पोटी जन्म घेतल्याची धन्यता मला वाटेल, माझा जन्म सार्थकी लागणार आहे. आणि तू पुन्हा एकदा लहान होता त्याप्रमाणे मी तुला दूध भात त्या ठिकाणी भरवणार आहे. अशा प्रकारे कवितेतील वीरमातेच्या मनातील भावना पद्मागोळे यांनी अतिशय सुंदररित्या व भावना प्रधान शब्दात त्या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत.